शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आज आपण शेळीपालन एक उत्कृष्ट व्यवसाय कसा असू शकतो याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल आणि कमी जागेत हा व्यवसाय चांगला करता येण्यासारखा आहे. शेळ्यांना इतर जनावरांपेक्षा जसं की गाई म्हैस यापेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागतं. साधारणतः एका गायला लागणाऱ्या खाद्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्पभूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचं, शेळ्यांच्या आरोग्याचं, निवाऱ्याचं आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन केलं तर हा व्यवसाय अतिशय फायदेशीर होऊ शकतो. बंदिस्त तसेच अर्धबंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यांसाठी लागणारा चारा हा शेळ्यांना गोठ्यामध्येच पुरवला जातो. अर्धबंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चारण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळ्यांना चाऱ्याबरोबर शेतातील आणि बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात. त्यामुळं शेळ्यांचं आरोग्य हे खूप चांगलं राहतं आणि खाद्यही कमी लागतं. यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे. भारतामध्ये असणाऱ्या शेळ्यांची संख्या सुमारे 123 दशलक्ष इतकी आहे. तर जगात एकंदरीत 620 दशलक्ष शेळ्या आहेत. असं असलं तरी भारतात शेळ्यापासून मिळणारं उत्पन्न फारच कमी आहे. आपल्या देशातील उत्पन्न जर पाहिलं तर दूध, मांस आणि कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यापासून फक्त 3% दूध, 45-50% मांस आणि 45% कातडी मिळते. भारतामध्ये शेळ्यांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर इतकंच आहे आणि शेळीच्या दुधाला तशी फारशी काही जास्त मागणीही नाही. शेळीपालनाचे खूप सारे फायदे आहेत. हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीमध्ये केला जाऊ शकतो. काही जातींच्या शेळ्या या 14 महिन्यामध्ये 2 वितात, त्यामुळे अधिक उत्पादन मिळतं. शेळ्यामध्ये 2 पिल्लांना जन्म देण्याची अधिक क्षमता असल्यामुळं अधिक उत्पादनासाठी फायदेशीर आहे. पैशाची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा केला जाऊ शकतो. शेळी हा प्राणी काटक असतो. त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवून घेण्याची असते. शेळ्यांना खाण्यास निकृष्ट प्रतिसाद चारा चालतो. त्याचं रूपांतर त्या दुधात आणि मांसात करतात. त्याचे वेत लवकर येतात म्हणून त्यांचं उत्पादन लवकर वाढतं. या लहान जनीच्या असल्याने त्यांना निवाऱ्याची जागाही कमी लागते. त्यांच्या विष्ठेचं उत्तम खत तयार होतं. बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे. तसेच शेळ्यांच्या शिंगापासून आणि खुरापासून पदार्थ बनतात. त्यांचं मांस चविष्ट असतं. शेळ्यांच्या जातीमध्ये जर भारतीय जाती पाहिल्या तर भारतामध्ये बकऱ्यांच्या सुमारे 25 जाती आहेत. जमुनापारी, बीटल, सुरती, मारवाडी, बारबेरी या जाती दूध उत्पादनास, तर बीटल, उस्मानाबादी, सुरती, संगमनेरी, अजमेरी या जाती मांसासाठी वापरल्या जातात. त्यांची वाढ मंद गतीने म्हणजे वर्षाला सुमारे 25 किलो इतकी होते. विदेशी जातीचा जर विचार केला तर सानेन, टागेनबर्ग, अल्पाईन, इग्लोन्युबियन, अंगारा या बकऱ्यांच्या विदेशी सुधारित संकरित जाती आहेत. यांची वाढ झपाट्याने होते. आफ्रिकन बोर या जातीच्या शेळ्या वजनदार आहेत. नराचे वजन 100-125 किलो इथपर्यंत जात, तर मादीचं वजन सुमारे 90-100 किलो पर्यंत राहत. भारतातील शुद्ध जातींच्या शेळ्या म्हणजेच असंकरित या उस्मानाबादी आणि संगमनेरी आहेत. आता शेळीपालन बंदिस्त आणि अर्धबंदिस्त अशा दोन्ही प्रकारे आपल्याला करता येतं. शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते. त्या केवळ झाडांची पाने आणि कोवळे शेंडेवर पडतात. त्यामुळं बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे झुडपांचा आणि जंगलांचा नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते. यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांच्यासाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर, मुरमाड जमिनीवर आणि पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा. शेळ्यांना प्रतिदिनी 10-12 चौरस फूट आणि करड्यांना म्हणजेच पिलांना 2-5 चौरस फूट आणि बोकडांना 25 चौरस फूट जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा. याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळीही जागा असावी. शेतकरी मित्रांनो, गोठ्याची आवश्यकता का असते? तर गोठ्यात चारा, पाण्याच्या आधुनिक सोयी उपलब्ध आपण करू शकतो.
आणि त्या असाव्यात. गाभर, आजारी, पिल्ले, बोकडे यांच्यासाठी विशेष कप्पे असावेत. शेळ्या वेल्यानंतर त्यांना आणि पिलांसाठी कप्पे असावेत. संख्या जास्त असल्यास वेगळे भांडार खाद्यासाठी असावे. प्रथम उपचार आणि औषधांसाठी वेगळी सोय असावी. शेतकरी मित्रांनो, शेळ्यांचं वेळेवर लसीकरण गरजेचं असतं. यामध्ये PPR, ETV या लसी महत्वाच्या आहेत. शेळ्यांना चारा हा तुकडे तुकडे करून द्यायला हवा. शेळ्यांचे लसीकरण आणि जंतुनाशकांचा योग्य वापर करावा. आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या शेळ्यांचा विमा काढण्यास काही हरकत नाही. गोठा हा पाऊस, ऊन, थंडी यापासून संरक्षित असावा. अर्ध बंदिस्त शेळीपालन, यामध्ये शेळ्या या विशेषतः फिरणाऱ्या जनावर म्हणून ओळखले जातात. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चारण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाण्यासाठी मिळतात आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. खाद्यही कमी लागतं. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरून चारा आणि झाडपाला ओरबडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्यामुळं त्यांच्या खुरांचीही वाढ होत नाही. शेतकरी मित्रांनो, अर्ध बंदिस्त शेळीपालनाचे काय फायदे आहेत? तर बाहेरच्या झाडपाला खाल्ल्यामुळं खाण्याच्या खर्चात बचत होते. व्यवस्थापन, गोठा बांधणी आणि देखभालीचा खर्चात बचत होते. शेळ्यांचा व्यायाम होतो, त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तसेच पाणी जास्त पिलं जातं. शेतकरी मित्रांनो, हे जरी फायदे असले तरी काही तोटे पण आहेत. अर्ध बंदिस्त शेळीपालनामध्ये काही तोटे पण आहेत. तर ते कोणते आहेत? ज्यावेळेस आपल्या गोठ्यामधील एखादी शेळी आजारी असेल, रोगी असेल, इतर दुसऱ्या शेळ्या या रोगी शेळीच्या संपर्कात आल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अर्ध बंदिस्त शेळीपालनामधल्या शेळीने किती खाल्ले याचं मोजमाप करता येत नाही आणि कधी कधी उपासमारीचीही शक्यता असते. तरीही गोठा आवश्यक असतो. शेतकरी मित्रांनो, आहाराचा जर विचार केला तर शेळीच्या वजनाच्या किमान 0.5% खुराक, 2% वाळलेला चारा, 1.5% हिरवा चारा असे साधारणतः आहाराचं प्रमाण असतं. चाऱ्याचे लहान तुकडे करून दिल्यास सुमारे 25-30% चाऱ्याची बचत होते. पिल्लांना जन्मानंतर 1.5 महिना आईचं दूध मिळालंच पाहिजे. तसेच त्यांना लुसलुशीत पाला, खुराक हा देता आला पाहिजे. 1.5 महिन्यानंतर त्यांचं दूध तोडण्यास काही हरकत नाही. त्यांना प्रथिनयुक्त आणि पुरेशा प्रमाणात चारा द्यायला हवा. शेळ्यांच्या पिलांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते. यासाठी पिलांना जास्तीत जास्त दुधाची गरज असते. त्यामुळे शेळ्यांना हिरव्या चाऱ्याबरोबर योग्य प्रमाणात खुराक देणे खूप गरजेचे आहे. यामध्ये दूध वाढीसाठी पशुखाद्य, मका, तुरीचा भारडा यासारखे खुराक देणंही आवश्यक आहे. तसेच खुराकामध्ये शेंगदाणा पेंड सारखी पेंडही देऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर शेळीपालनाचं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला शेळीपालन हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण शेळीपालन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. यानंतरच्या भागामध्ये अशीच वेगळी माहिती जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर कोपऱ्यामध्ये दिसणारं लाल सबस्क्राईबचं बटन दाबा, थंबचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढील भागात अशीच वेगळी माहिती घेऊन. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार. एकच ध्यास, शेतीचा विकास.